मुंबईतल्या महत्त्वाच्या बातम्या आणि ती म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी काल रात्रीपासूनच धरपकड सुरू केली आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूरच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. कोल्हापुरात कालच 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामुळे कोल्हापूर बंदची हाकही देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत आझाद मैदानावर शांतता मार्गानं आंदोलन करायला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. राज्यभरातले मराठा आंदोलक मुंबईत दाखल होऊ नयेत यासाठी पोलिसांनी धरपकड केल्याचं कळत आहे. आज पहाटे दादर मधून माऊली पवार, संजीव भोर, अंकुश कदम या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे. त्यांना माटुंगा पोलीस स्टेशनला काही वेळापूर्वी नेण्यात आलं. कोल्हापूरमध्ये 10 समन्वयकांना काल ताब्यात घेण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये देखील मराठा समाजात पोलीस कारवाईमुळे सध्या संतापाची भावना पाहायला मिळते. अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर, आमचे प्रतिनिधी सध्या कोल्हापुरातून आता आपल्या सोबत आहेत. संदीप, काल 10 कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे, त्याचे पडसाद देखील उमटत असतील, आता असे काय अपडेट्स देऊयात प्रेक्षकांना? रेणुका, संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं अटक सत्र सुरू असताना कोल्हापूरमधून मात्र मोर्चा निघणार आहे. अगदी काही वेळातच आपण जर पाहिलं तर कोल्हापूरचा हा दसरा चौक आहे, पाठीमागे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गाडीवर ही पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. चलो मुंबईचं हे पोस्टर आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ह्या आपण बघतोय दसरा चौकामध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि काल ज्या वेळा सगळ्या समन्वयकांना अटक झाली त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण होतं रेणुका, पण दुसऱ्या बाजूला मी दाखवतो अक्षरशः म्हणजे पोलीस छावणीचं स्वरूप दिसतंय दसरा चौकाच्या दुसऱ्या बाजूला. 2-3 पोलिसांच्या गाड्या, त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि काल ज्या वेळेला काही कार्यकर्त्यांना अटक झाली त्यानंतर हा मोर्चा निघणार की नाही याची चर्चा होती, मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते मात्र मोर्चावर अजूनही ठाम आहेत. आणि आपण पाहतोय हळूहळू ही सगळी गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या भागातून, कोल्हापूर शहरातूनच नाही तर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामधून हे सगळे कार्यकर्ते येत आहेत आणि मुंबईला रवाना होत आहेत. पोलीस अटकाव करतायत, अटक सत्र चालू आहे, तरी काय भूमिका आहे तुमची? काल आमच्या सहकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने फसवून अटक केलेली आहे. पण पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पोलीस प्रशासन किंवा हे शासन मराठ्यांच्यावर कितीही दडपशाही आणली तरीसुद्धा मराठा ह्या गाडी मोर्चाच्या पासून हटणार नाही. दुसरी गोष्ट, लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. ह्या आंदोलनात जर मराठा समाजाला जर ते अटक करत असतील किंवा कोणते आमच्यावर दडपशाही करत असतील तर त्याचा परिणाम हा जाल पद्धतीने मराठा पद्धतीने होईल. जर मध्ये मोर्चा अडवला, म्हणजे कोल्हापूरमधून मुंबई साधारणतः 450 किलोमीटरचं अंतर आहे, मध्ये जर अडवलं तर काय भूमिका असेल? मोर्चा जर मध्येच अडवला तर त्याचा हिंसक परिणाम होणार आणि तो फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात त्याचं वादंग पसरलं जाणार. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे मुख्यमंत्री, कारण ते आत्ता सध्या मुख्यमंत्री आणि गृह खातं हे दोन्ही त्यांच्याकडं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्याला एक 5 मोठी पदं दिली होती, त्या 5ही लोकांनी पण काही मराठा आरक्षणावर बोलले. मुख्यमंत्री जबाबदार असले तरी विधानभवनाला घेराव आहे, विधानभवनापर्यंत पोहोचू देतील असं वाटतं? पोलीस पोहोचू दिले नाही तरी मला पोलिसांना आणि प्रशासनाला एवढेच सांगायचं आहे, मराठा समाज आजपर्यंत कोणत्याही दडपशाहीला घाबरलेला नाही, आजपर्यंतचा इतिहास आहे. जर तसं काय केलं तर मराठा आता सांगितल्याप्रमाणे हिंसक परिणाम होईल आणि याचे परिणाम मुख्यमंत्र्यांना भोगावे लागतील. आपण जर रेणुका पुन्हा एकदा नजर टाकली तर पाठीमागे गाड्या दिसत आहेत, हे सगळे कार्यकर्ते मराठा समाजातले जे आहेत ते दाखल झालेले आहेत दसरा चौकामध्ये. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्ये हा सगळा मोर्चा जो आहे तो मुंबईकडे कूच करणार आहे. आणि आता आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, आंदोलन करण्यावर ते ठाम आहेत, त्यामुळे इतक्या सगळ्या गाड्या म्हणजे राज्यभरातनं कोल्हापूरकरांच्या या मोर्चाला सोलापूर, सांगली, पुणे इथून देखील पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे इतक्या सगळ्या गाड्या मुंबईपर्यंत पोहोचणार का हे पाहावं लागणार आहे.